नमस्कार मित्रांनो, OMT इन्फॉर्मेशन टेक या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहे ITI जे पहिला राऊंड आहे ते आज लागणार आहे 5 वाजता। तर ते तुम्ही तुमचा नंबर लागला की नाही कशा प्रकारे चेक करू शकता ते पण तुमच्या मोबाईलवर, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यानंतर तुम्हाला जे आहे कशा प्रकारे जे आहे तुमचा नंबर लागला की नाही तुम्हाला कळेल। तर संपूर्ण जे माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा। सर्वप्रथम जे आहे तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे। तर जर तुमच्याकडे क्रोम ब्राउझर अवेलेबल नसेल तर तुम्ही दुसरा कोणताही ब्राउझर यूज करू शकता। तर इथं आल्यानंतर तुम्हाला इथं टाईप करायचं आहे DEVT टाईप केल्यानंतर तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे। सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पहिलीच लिंक दिसेल DEVT महाराष्ट्र, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जे DEVT जी ऑफिशियल साईट आहे आपण त्यावरती याल तर तुम्ही इथं बघू शकता। त्यानंतर आपली जे मोबाईलची जी स्क्रीन आहे ते डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे। तर इथं 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। तर डेस्कटॉप साईट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आपली जे स्क्रीन आहे ते डेस्कटॉपसारखी दिसेल। तर इथं तुम्ही बघू शकता इथं नोटीस, त्यानंतर इथं जे आहे इथं तुम्हाला काही अपडेट्स आल्या तर तुम्हाला इथे दिसतील। तर तुम्ही इथं बघू शकता 6/9/2021 रोजी जे आहे सायंकाळी 5 वाजता जे आहे प्रथम फेरी जी आहे लागणार आहे। तर तुम्हाला जे आहे SMS द्वारे सुद्धा कळवण्यात येईल की तुमचा जो नंबर आहे ते लागलेला आहे। निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जे आहे SMS द्वारे कळवण्यात येईल की तुमचा जो नंबर आहे ते लागलेला आहे। त्यानंतर अलॉटमेंट लेटर कशाप्रकारे काढायचं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहे। तर यावरती क्लिक करायचं आहे कॅन्डिडेट्स लॉग इन, त्यानंतर कॅन्डिडेट्स लॉग इन यावरती तुम्हाला जे आहे क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो इथे टाकायचा आहे। तर रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो पासवर्ड आहे ते टाकायचा आहे। त्यानंतर हा जो कॅप्चा आहे ते टाकायचा आहे। तर मी रजिस्ट्रेशन नंबर इथे एंटर करतो, त्यानंतर पासवर्ड जो आहे तो पासवर्ड इथे एंटर करतो। तुमचा जो पासवर्ड आहे ते मी एंटर करायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आपली जे प्रोफाईल आहे ते ओपन होईल। प्रोफाईल ओपन झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर 3 नंबरचा ऑप्शनमध्ये जे आहे तुम्हाला तुमचं जे तुमचा नंबर लागला की नाही तुम्ही बघू शकता। तर इथे जे आहे 5 वाजता तुम्हाला समजणार आहे की तुमचा नंबर लागला की नाही, किंवा तुम्हाला अलॉटमेंट लेटरसुद्धा इथून जे आहे डाउनलोड करू शकता। तर तुम्ही इथून त्याची प्रिंटआउटसुद्धा घेऊ शकता। तर तुम्हाला जे आहे 5 वाजता समजणार आहे। तर अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।